मधाच्या दर्जेदार उत्पादनातून तरुण तसंच ग्रामीण भागातील शेतकरी आणि आदिवासींना मोठ्या प्रमाणावर रोजगार उपलब्ध होतील तसंच नागरिकांना औषधी आणि आरोग्यासाठी आवश्यक उत्पादन उपलब्ध करून देण्यासाठी खादी ग्रामोद्योग मंडळ अधिक सक्रियतेनं काम करण्यावर भर देत असल्याचं खादी ग्रामोद्योग मंडळाचे अध्यक्ष रवींद्र साठे यांनी सांगितलं नाशिकमध्ये आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते विविध प्रकारच्या मधांचा उपयोगाबद्दल त्यांनी सांगत आगामी काळात महाराष्ट्रात इतर भागातही मध निर्मितीशी संबंधित अनेक प्रकल्प राबवले जातील असं त्यांनी सांगितलं राज्यात खादी उत्पादनाबाबत जनजागृती केली जात असून हर घर खादी खादी यात्रा या उपक्रमांचं आयोजन करण्यात येणार असल्याचं रवींद्र साठे यांनी सांगितलं